हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाभरतीसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट मित्रांनो तर हे डॉक्युमेंट नसल्याशिवाय म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट शिवाय मेगा भरती होणार नाही आहे मित्रांनो म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे तर तुम्ही हेडिंग बघितल्यावर तुम्हाला लक्षात मला आणलं असेल की हे कागदपत्रेशिवाय मेगा भरतीला पात्र होणार नाही आहे तर जे डॉक्युमेंट आहे ना मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला ओके तर पूर्ण स्टार्टपासून एंडपर्यंत नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हेरीफाईल ओके तर मित्रांनो महाभरती खूपच मोठी संधी आहे तर नोकरी मिळवण्याची म्हणून यासाठी आवश्यक जे कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट असतात ना ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर खूप गरजेचे असतात ओके तर जे पण डॉक्युमेंट आहे ना मित्रांनो पूर्ण तुम्ही नोट करून घ्या हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला कसल्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे जी मेगा भरती निघालेले लेखा पदवी म्हणा लिपिक जे पूर्ण जे पण मेगा भरतीला निघालेलं आहे ना लिपिक पद म्हणा त्या पदसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट असणार ओके तर सध्या तर राज्यात महाभरती सुरू झालेली आहे मित्रांनो तर आपण ऑनलाईन फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट आपण सबमिट करतो एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एच एस सीचे तुमचे पर्सेंटेज म्हणा कास्ट सर्टिफिकेट जे तुमचा जो आयडिया असतो तो ओके तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला भरतीनंतरही लागतात लक्षात आलं ना मित्रांनो ला तर ऑनलाईन फॉर्म भरताना एक तीन चार आपल्याला डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट आपल्याला भरतीनंतरही लागतात म्हणजे भरतीचं झाल्यानंतर जे सिलेक्शनचं असतो ना तेव्हा डॉक्युमेंटचं लास्ट टप्पा असतो चेकिंगचं तिकडं पण लागणार तर तुम्ही बघू शकता फर्स्ट आहे एस एस सी मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट ओके तर सेकंड आहे एच एस सी मार्कलिस्ट आणि सर्फिफिकेट तिसरं आहे तर डिप्लोमा सर्फिफिकेट चौथा आहे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाचवं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट सहावा लिव्हिंग सर्टिफिकेट सातवा आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट तर एम एस सी आय सीचं सर्वात महत्त्व आहे मित्रांनो याच्याशिवाय तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही ओके तर आठवा आहे टायपिंग सर्टिफिकेट तर तुम्हाला आता ऑप्शन येते की माझं ग्रॅज्युएशनच झालं नाही कुठं आणू मी तर मित्रांनो काही पोस्ट असा आहे की ग्रॅज्युएशनशिवाय तुम्ही फॉर्म भरता येत नाही तर तुमच्या हिशोबाने आता बारावी बेसवर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला बाराईचं कंपल्सरी म्हणजे एच एस सीचं डॉक्युमेंट लागणार वर वर पोस्ट ग्रॅज्युएशनवर तुम्ही फॉर्म भरत असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागणार लक्षात आलं ना मित्रांनो तुम्ही दहावी बेसवर भरत असाल तर दहावीचं मार्कलिस्ट तुम्हाला हमकाच लागणार तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचं भरत असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुम्हाला हमकाच लागणार ओके तर नववा येतो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर दहावा डोमेसाईल सर्टिफिकेट अकरावा बर्थ सर्टिफिकेट बारावा कास्ट सर्टिफिकेट आणि तेरावा नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट आणि चौदावा तर मॅरेज झालं असेल तर तुम काही मित्रांचे मना मॅरेज पण होत असतात मॅरेज झालं असेल तर त्याचं रजिस्टर मॅरेजचा जो सर्टिफिकेट असतो ना तो पण लागतो मित्रांनो आता हे जे चौदा डॉक्युमेंट सांगितलेले ना मित्रांनो हे तुम्हाला महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत मिळवायचे नसेल तर तुम्ही फटापटा करून घ्या म्हणजे जवळपास सगळ्यांकडे एक दहा बारा असणार एक दोन मिसिंग असणार त्यात तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एम एस आय टीचा ओके तर मित्रांनो भरतीचा वेळ जो वेळ आहे ना भरपूर कमी आहे तर जे डॉक्युमेंट मी सांगितलेले ना ते डॉक्युमेंट मिळवणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ओके तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा जे जे डॉक्युमेंट सांगितलेले ते डॉक्युमेंट बघून घ्या तुमच्याकडे नाही तर एक दोन डॉक्युमेंट मिसिंग असतात प्रत्येकाकडे ते तुम्ही फटाफट कलेक्ट करून घ्या ओके मित्रांनो तसेच आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इकडं रेड कलरचा बटन आहे त्याला प्रेस करा तसेच बाजूला असलेल्या बेल अकाउंटला पण प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी जे पण न्यूज अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझा चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ